उन्हाळ्यात अंगाची खूप लाहीलाही होते आणि जेवणसुद्धा व्यवस्थित जात नाही नुसतंच पाणी पिऊन पोट भरण्यापेक्षा एक किंवा दोन ग्लास आंबील पिऊन तुमची भूकसुद्धा शमेल आणि सोबतच तहानसुद्धा आंबील हा एक पारंपरिक पदार्थ आहे जो ताकापासून बनवतात आणि त्यामध्ये ज्वारी किंवा नाचणी यासारखे पदार्थ वापरतात खूप पूर्वीपासून याचा उपयोग उन्हाळ्यात थंड पेय म्हणून केला जातो शरीरातील उष्णता याच्याने कमी होण्यास मदत होते जेवणानंतर पिल्याने ॲसिडिटी गॅस जळजळ अपचन होत नाही तर ही आंबिल कशी बनवायची हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आज आपण बघणार आहोत ज्वारीचं आंबील आणि नाचणीचं आंबील तर ह्या वाटीमध्ये मी ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि एका वाटीमध्ये मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे तर प्रथम आपण ज्वारीचं आंबील कसं बनवायचं ते बघूया तर ज्वारीच्या पिठामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून घेऊन त्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्या गुठळ्या होणार नाहीत तर आता ह्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं आहे आणि चमच्याच्या साह्याने हे थोडंसं सा मिक्स करून घेतलं आहे एका कढाईमध्ये साधारणतः दीड ग्लास पाणी मी उकळत ठेवले आहे हे प्रकारे आपल्याला मिश्रण बनवायचं आहे हे मिश्रण तयार झाल्यानंतर आपल्या त्या गरम पाण्यामध्ये हे मिश्रण टाकून सतत ढवळत राहायचं आहे हे बनवायला अगदीच सोपे आहे आणि चवीलासुद्धा खूपच छान लागतात हे सतत ढवळत राहिल्यानंतर थोडासा याला घट्टपणा येतो आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडंसं लसूण आणि अद्रकची पेस्ट घालायची आहे हे बघा इथं थोडंसं घट्टसर झालं आहे यामध्ये आपण लसूण आणि अद्रकची पेस्ट घातली आहे त्यानंतर थोडंसं चवीपुरतं मीठ आपल्याला टाकायचं आहे परत थोडंसं उकळून घ्यायचं आहे आणि मग नंतर आपल्याला हे एका भांड्यात काढून गार होण्यास ठेवायचं आहे आता गॅस बंद करून हे एका भांड्यात काढून घेऊन गार होण्यास ठेवून दिलेलं आहे ज्वारी आणि नाचणीचे किती सारे फायदे आहेत हे आपल्याला माहितीच आहे हे आपण मागच्या व्हिडिओजमध्ये बघितलेच आहे ते व्हिडिओज तुम्ही बघितले नसतील तर नक्कीच चेक करा आणि त्यांचे फायदे जाणून घ्या आता आपण बनवणार आहोत नाचणीचे आंबील यासाठी मी एका वाटीमध्ये दोन चमचे नाचणीचं पीठ घेतलं आहे प्रोसिजर सेम आहे यामध्ये सुद्धा आपल्याला पाणी घालायचं आहे आणि याची एक पेस्ट बनवून घ्यायची आहे अशा प्रकारची पेस्ट आपण बनवून घेतली आहे आणि कढईमध्ये गरम पाणी करण्यास ठेवले होते आणि त्या गरम पाण्यामध्ये आपल्याला हे नाचणीचे पेस्ट तयार केले यामध्ये टाकून द्यायची आहे आणि सतत ढवळत राहायचं आहे सतत ढवळल्यामुळे गुठळी होणार नाही थोडीशी मी बनवत असताना गुठळी तयार झाली आहे तरीसुद्धा काही प्रॉब्लेम नाही हे बनवून झाल्यानंतर आपण एका चाळणीच्या चा सुद्धा याला गाळून घेऊ शकतो म्हणजे यातून सर्व काही गुठळी निघून जाईल त्यानंतर यामध्ये मी लसूण आणि अद्रकची पेस्ट घातली आणि नंतर मी चवीपुरतं मीठ घातलं हे मी चाळणीच्या साह्याने गाळून घेतलेलं आहे आणि नंतर याची गुठळी मोडून घेतली आहे आणि नंतर ही उरलेली लसूण आणि अद्रकची पेस्ट मी पुन्हा त्या मिश्रणामध्ये ॲड केली आणि हे सुद्धा मी थंड होण्यासाठी बाजूला ठेवून दिलेली आहे हे बनवून झाल्यानंतर आपल्याला एक ताक यामध्ये ॲड करायचं आहे आणि आपल्याला मग सर्व करायचं आहे हे सर्व करण्याच्या आधी आपल्याला याला थंडगार करून घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला याचा खूपच छान फायदा मिळतो आणि आपल्याला पेल्यासुद्धा खूप छान वाटतं चला तर मग आपण याला सर्व करायला घेऊया तर ज्वारीचं आंबेल आपण बनवणार आहोत आधी त्यासाठी आपण ज्वारीचं हे जे मिश्रण बनवलं होतं हे निम्म्या क्वांटिटीमध्ये एका ग्लासमध्ये ओतून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये थंडगार असं ताक टाकायचं आहे आता हे मी ताक टाकत आहे यामध्ये आणि ते टाकल्यानंतर आपल्याला याला चांगलं चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे कोथंबिरीची पानं किंवा तुम्ही पुदिन्याचं पानसुद्धा टाकू शकतात तुम्ही खरंच ह्याचा आस्वाद नक्कीच घेऊ शकता हे चवीला खूप अप्रतिम लागतं जोपर्यंत तुम्ही हे बनवून बघणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की त्याची चव किती अप्रतिम आहे ते यानंतर आपण बनवणार आहोत नाचणीचं आंबील यासाठी आपण नाचणीचं जे आधी मिश्रण बनवलं होतं ते एका ग्लासमध्ये निम्म्या क्वांटिटीमध्ये घेऊयात आणि यामध्ये सुद्धा आपल्याला ॲड करायचं आहे थंडगार असं ताक ताक ॲड करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आहे किती मस्त रंग दिसतो ना याचा हा कलर बघून मुलांना तर खूपच छान वाटतं आणि मुलं हे आवडीने पितात मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये सुद्धा आपण थोडीशी पुदिन्याची किंवा कोथिंबीरीची पानं आपण ॲड करू शकतो याचे शरीरासाठी खूपच चांगले फायदे आहेत आणि उन्हाळ्याची उष्णता घालवण्यासाठी तर हे खूपच उत्तम पेय आहे महागडी अशी कोल्ड्रिंक्स पिण्यापेक्षा अशी प पारंपरिक पेय पिलेले कधीही चांगले हे खूप जुन्या काळापासून वापरात आलेली अशी ही पेयं थंडगार अशी पेय आहेत ती तुम्ही नक्कीच बनवू शकतात आणि तुमच्या घरातल्या सर्वांना देऊ शकतात तुम्ही ही लहान मुलांनासुद्धा देऊ शकतात आणि मोठ्यांनासुद्धा ही देऊ शकतात लहान मुले तर ही खूपच आवडीने पितात आणि त्यांनाही खूपच छान लागतात तर तुम्ही ही नक्कीच ट्राय करा माझे व्हिडिओज फक्त तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी पुन्हा भेटूया धन्यवाद